यवतमाल जिले के किसान की समस्या को विधायक अनिल देशमुख ने पत्रकारों के सामने रखा, जिसमें अनिल देशमुख ने किसान द्वारा लिखा पत्र पढ़कर सुनाया, जिसपे 52.99 पैसे मुआवजा किसान को मिला है। महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्याच्या बाबतीत अतिशय नाराज आहे। ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान शेतामध्ये होतं, त्या पद्धतीने पीक विमा कंपनीकडनं त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे, पण असं महाराष्ट्रामध्ये कुठेही होत नाही। त्याच्यामुळे या पीक विमा योजनेवर, या सरकारवर महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय नाराज आहे। एकच मी तुम्हाला पत्र एक वाचून दाखवतो। दिलीप राठोड हा राहणार शिवणी, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ यांनी लिहिलेलं पत्र, याचा थोडक्यातला मजकूर मी आपल्याला वाचून दाखवतो। या पत्रामध्ये म्हटलं आहे की मला माझं जे मोठ्या प्रमाणात संत्रा आणि सोयाबीनचं नुकसान झालं, त्याच्यामुळे मला राज्य शासनाकडनं जो पीक विम्याचा मोबदला मिळाला तो होता 52.99 रुपये, आणि इतका मोठा मोबदला मिळाल्यामुळे मी खुश झालो, मला फार आनंद झाला। आणि त्याच्यापुढे त्यांनी वाक्य लिहिलं आहे की मला इतका आनंद झालो की माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्यासाठी ही 52.99 रुपयाची रक्कम 50 खोक्यापेक्षा सुद्धा मला मोठी वाटायला लागली। हे वाक्य त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे। आणि त्याच्यामध्ये अजून त्यांनी लिहिलं आहे की ही 52.99 रुपयाची रक्कम मला घरी नेण्यासाठी मला भीती वाटते की इतकी मोठी रक्कम मी माझ्या घरी कशी घेऊन जाऊ। त्याच्यामुळे मी माझ्या घरून एका बंडीमध्ये टाकून माझी वडिलोपार्जित तिजोरी कलेक्टर ऑफिस आणली आहे, आणि त्या तिजोरीमध्ये मी ही रक्कम माझ्या घरी घेऊन जाणार आहे। पण ही रक्कम घरी, इतकी मोठी 52.99 रुपयाची रक्कम जेव्हा घरी घेऊन जायची, इतकी मोठी रक्कम घरी घेऊन जायची, त्याच्यामुळे मला भीती वाटते आणि त्याच्यामुळे मला पोलिसांचं संरक्षण द्यावं, कारण की 52.99 रुपये इतकी मोठी रक्कम आहे की याच्याकडे, या रकमेकडे अनेक गुन्हेगारांचं, अनेक लोकांचं, टोळीचं लक्ष लागलेलं आहे। त्याच्यामुळे मला 6 सशस्त्र पोलीस ही 52.99 पैशाची रक्कम घरी देण्यासाठी मला संरक्षण द्यावं, अशा पद्धती त्यांनी विनंती केली आहे। आणि त्याच्यामध्ये अजून त्यांनी हेही म्हटलं आहे की या 52.99 पैशाची भरीव पीक विमा कंपनीकडनं मला मदत झाली आहे, त्या 52.99 पैशातनं मी माझं कर्ज फेडील, त्याचबरोबर माझी पत्नी आजारी आहे तिच्यासाठी दवाखान्यामध्ये खर्च करील, आणि त्याचबरोबर जी रक्कम उरेल त्या रकमेमध्ये मी माझ्या सर्व परिवाराला घेऊन गुवाहाटीला जाईल, असं यांनी त्याच्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। पत्र मी आपल्या माहितीसाठी आपल्याकडे पाठवतो।